जसा तुमच्या क्षेत्रात आम्ही आलो आहे, पहिले तर तुमचा वार्ड क्रमांक कोणता आहे आणि विलेपार्ले विधानसभामध्ये जर आपण आता 20 तारखेला मतदान होणार आहे तर तुमच्या क्षेत्रात आमदार म्हणून तुम्हाला कोण कोणाला निवडायचं आहे आणि कारण काय? आमच्या विभागामध्ये वार्ड क्रमांक 83 187 विधानसभा विलेपार्ले ह्या क्षेत्राचे आमदार कार्यरत आमदार त्यांचं नाव चांगलं आहे पराग आलवाणी हे ह्या विभागामध्ये म्हणजे खूप चांगलं कामकाज करत आहेत आणि कामकाज करत असताना सगळ्या लोकांना घेऊन कामकाज करत आहेत. ह्या ठिकाणी ह्या विधानसभेमध्ये जवळजवळ 12-13 बुद्धविहार आहेत, त्यांचा जीर्णोद्धार 1+1 मला वाटतं पाईपलाईन या ठिकाणी लुंबिनी बुद्धविहार आहेत ते त्यांनी RCC फाउंडेशनपासून वरपर्यंत RCC केलं आणि त्यांचं कामकाज चांगलं आहे आणि जीर्णोद्धार करत असताना 1+1 झालेलं आहे. 1+1 होत असताना पुढची जी शेड आहे ती बांधलेली आहेत आमच्या अशा या 1-7 विलेपार्ले विधानसभेचे कार्यरत आमदार त्यांना कार्यसम्राट आमदार म्हणून संबोधले जाते. त्यांनी ह्या त्यांच्या विलेपार्ले विधानसभेमध्ये चांगली कामकाज केलेली आहे. आता सांगितल्या पद्धतीने ह्या विलेपार्ले मतदारसंघामध्ये जवळजवळ 13 बुद्धिवारांचं 1+1 त्यांनी जीर्णोद्धार केलेलं आहे, शेडीची कामं केलेली आहे. नुसतं विहारचंच नाही तर अनेक हिंदूंची मंदिरं असतील, स्तंभ असतील, त्यांचे चांगले त्यांनी कामकाज केलेले आहेत. आणि जे रस्ता होता, हा जो रस्ता आहे हा एअरपोर्ट अथॉरिटीच्या अंडर असल्यामुळे ते रस्त्याचं कामकाज देखील त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे, कारण जाण्यायेण्याचा रस्ता नाही आहे त्यामुळे तिथे त्यांनी परमिशन घेऊन ते कामकाज केलेलं आहे. त्याचबरोबर शौचालयाचं देखील त्यांनी मागे 2016 ह्याच्यामध्ये त्यांनी कामकाज केलेलं होतं, परंतु आता काही वस्त्यामध्ये शौचालयाची दुरावस्था आहे, कारण महानगरपालिकेमध्ये प्रशासकीय कामकाज चालू आहे. नगरसेवकचं अजूनपर्यंत या ठिकाणी 5 वर्ष झाली आहे, नगरसेवक इथं कार्यरत नसल्यामुळे संपूर्ण जबाबदारी भार आमदारच्यावरती असल्यामुळे आमदार त्यांच्या पद्धतीने कामकाज करत आहेत. मला वाटतं आमदाराचं काम चांगलं आहे, उत्कृष्ट आहे आणि ह्या वेळेला मला वाटतं हॅट्रिक पराग आळवणी साहेब ह्या मतदारसंघावर करतील असं आम्हाला आश्वासन वाटतं.